दिल्लीतल्या जामिया नगरमध्ये सीएए विरोधात शांततेत आंदोलन सुरू होतं आणि अचानक एका अज्ञातानं गोळीबार केला आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या गोळीबारात एक जण जखमी झाल्याचं कळत आहे. आंदोलन सुरू असताना एक अज्ञात अचानक आला आणि त्यानं पिस्तूल काढून आंदोलकांच्या दिशेनं फायरिंग केलं आणि यात शादाब नावाचा तरुण जखमी झाला आहे. सध्या जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र कशा पद्धतीनं हा गोळीबार केला आणि त्यानंतर ह्या अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र या सगळ्या दरम्यान शांततेत मोर्चा खरं तर सीए विरोधात सुरू होता. मात्र या गोळीबारामुळे ह्या आंदोलनाला किंवा या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या तरुणाला, ह्या तरुण विद्यार्थ्याला गोळी लागलेली आहे. हाताला गोळी लागल्याचं कळत आहे आणि सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहेत. हमें अभी पता करना पड़ेगा कि घटना क्या घटी है जी. क्योंकि हमारी पुलिस का डिप्लॉयमेंट आप देख सकते हैं, होली फैमिली के बैरिकेड के उधर है जी. उसी तरह सुखदेव विहार के उधर है और पुलिस पार्टी आपको दिखाई देना पड़ेगा. ये जो लोग वहां से मार्च की तरह निकल करके आ रहे थे जी. कुछ वहां पे घटना घटी है, अभी उसका तफ्तीश कर रहे हैं. इंक्वायरी लड़का था जो यहाँ से कूदता हुआ आया है और प्रोटेस्ट के आगे आके गोल्डन कलर के 3-15 का कट्टा था उसके हाथ में, सबके सामने, प्रोटेस्टर के सामने. जो पुलिस यहाँ पे ऑलरेडी खड़ी थी, बट वो इधर से आया है जम करके, सामने उसने कट्टा ताना है और बोला है कि आओ तुम्हें मैं आज़ादी देता हूँ. और जब लोगों ने कहा कि मीडिया कर्मी भी थे जो बहुत लोगों ने उस कैप्चर को किया है, उसने फिर बैग हटाया थोड़ी सी, जब तक पुलिस इधर से आती उतने में वो एकदम सामने, कोई ऊपर नहीं कोई नीचे नहीं, एकदम सामने उसने फायर किया. और दे टोल्ड हिम कि आओ मैं तुम्हें आज़ादी आज दिलाता हूँ. एकदम सामने एक लड़का है शदाब आलम जो साइड में खड़े थे, उनके राइट हैंड पे गोली लगी हुई है. कट्टा भी पकड़ा गया है, कार्टेज जो है वो भी पुलिस ने रिकवर किया, उसका एस्पेक्ट्स जो था वो भी उठाया है और पुलिस ने उसे लेके अपनी जिप्सी में लेके अभी एनएफसी थाने XYZ कहाँ गई है किसी को नहीं मालूम. जामिया में जो आज प्रोटेस्ट चल रहा था, एक मार्च चल रहा था जो कि राजघाट की तरफ जाना था, वहां पर एक शख्स ने आकर गोली चलाई है. वो अपने हाथ में गोली लेकर आता है, बंदूक को पुलिस की तरफ, मीडिया कर्मियों की तरफ करता है और उसने गोली फायर की है जो एक स्टूडेंट को लगी है. कहा जा रहा है कि वो स्टूडेंट जामिया का ही है, शदाब नाम का स्टूडेंट है ऐसा भी माना गया है. लेकिन उस चीज की जांच अभी पुलिस कर रही है. लेकिन किस शख्स ने गोली चलाई थी ये अभी पता नहीं चला. पुलिस ने उसको पकड़ लिया है और फिलहाल यहाँ पर दोपहर में जो गोली चली है उसके बाद से वो मार्च यहीं पर रुक गया है और लगातार पुलिस यहाँ पर लोगों की जांच कर रही है, जानने की कोशिश कर रही है कि कौन लोग थे वो जो गोली चलाए हैं. और पुलिस ने फिलहाल लगा इनके मार्च को यहाँ पर रोक दिया है. तो अब यही समझने वाली बात है कि कौन वो शख्स था जो हाथ में बंदूक लेकर आता है और मीडिया कर्मी और पुलिस वालों की तरफ बंदूक चलाता है. जो लोग प्रोटेस्ट कर रहे थे उनको भी उनकी तरफ बंदूक कर गोली चलाने का देता है और इसी बीच एक स्टूडेंट को गोली लगती है. आणि या सगळ्या संदर्भात, तिथल्या परिस्थिती संदर्भात आपण आढावा घेण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे. रामराजे, आपण ह्या दृश्यांमधून पाहिलं की खरं तर हे शांततेत आंदोलन सुरू होतं. जामिया नगरपासून राजघाटापर्यंत हे आंदोलन जाणार होतं, मोर्चा जाणार होता. शांततेतल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं केवळ त्या एका अज्ञात व्यक्तीमुळे. ही व्यक्ती नेमकी कोण आहे आणि का गोळीबार करण्यात आलाय? बिल्कुल, असेच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की ही व्यक्ती कोण आहे. कारण एक आहे की जो घोषणा देत होता हा व्यक्ती ज्याने हा गोळीबार केलेला आहे, तो घोषणा देत होता की जर तुम्हाला आझादी पाहिजे असेल तर मी तुम्हाला आझादी देतो, तुम्ही अगर आझादी चाहिए तो मैं तुम्ही आझादी देता हूँ, अशा प्रकारच्या घोषणा आणि नारेबाजी करत आणि हातामध्ये पिस्तूल घेऊन तो पोलिसांसमोर आणि प्रदर्शनकारी जे आहेत आंदोलन करते त्यांच्यासमोर फिरत होता. याचा अर्थ आहे की जे आंदोलन करते त्यांच्या विरोधामध्ये हा व्यक्ती बंदूक घेऊन, पिस्तल घेऊन आंदोलनामध्ये गेला होता आणि या आंदोलनकर्त्याच्या दिशेने तो जात होता आणि फायरिंग करत होता. त्यावेळेस एक फायरिंग केलेली आहे, त्यामुळं आंदोलनकर्त्यांच्या विरोधामध्येच या तरुणाचं मत होतं. म्हणजेच की सीएला विरोध करणारा हा व्यक्ती आहे, परंतु हा कोण आहे हे अद्याप कळालेलं नसलं तरी सुद्धा एक व्यक्ती पिस्तूल घेऊन पूर्ण पोलिसांचं संरक्षण असणार कसं काय घुसू शकतो हा मुद्दा आहे. पोलीस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात होते. विधानसभा, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीबद्दल.